अमृता फडणवीसांनी नागपुरातल्या एका कार्यक्रमात नाव न घेता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला. आगामी निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचं आवाहन करताना त्यांनी काय टीका केली आहे पाहूयात. सगळ्यात मोठी जबाबदारी स्त्रियांची असते, माझं कुटुंब माझी जबाबदारी, त्यापुढे बाकी सगळं. हे आपण स्त्रिया म्हणू शकतो कारण आपण कुटुंबातला एक युनिट आहोत. पण जेव्हा मोठा नेता म्हणतो माझं कुटुंबच माझी जबाबदारी, मग तो प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी. आपल्याला हे जाणून घेणं जरुरी आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी हे आपण म्हणू शकतो, मोठे नेते नाही म्हणू शकत, देवेंद्रजी नाही म्हणू शकत आणि ते नाही म्हणत. त्यांनी घरची जबाबदारी माझ्यावर सोडली आहे, मी घर पाहते. आणि त्यांनी पूर्णपणे आपल्या स्त्रियांची, मुलांची, शेतकऱ्यांची जबाबदारी घेतली आहे, त्यासाठी 24 तास काम करतात. ही हॅज द विजन, त्यांना ती विजन आहे, तो विचार आहे, ती दूरदृष्टी आहे. आपलं वोटिंग सगळ्यात जास्त व्हायला पाहिजे, हा विचार तुम्ही करून बाहेर निघाले तर आपलं सगळ्यांचंच त्यात उत्थान आहे, सगळे पुढे जाऊ शकतो. आणि यात कोणी असे नेता नाही मध्ये येणार मग की ज्यांना फक्त आपली घरं भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलीला पॉवरमध्ये किंवा CM किंवा काही करायचं आहे. ज्यांना फक्त लोकांची पर्वा आहे असे नेता पुढे आणायचे आहेत, तर हा तो दिवस की तुम्ही प्रण घ्या, आजपासून तुम्ही कामाला लागाल आणि मेहनत कराल स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या नागपूर